त्यानंतर आपण बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन. आता ह्या ठिकाणी वी नो दॅट द कायनेटिक इक्वेशन ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन दॅट इज के इज इक्वल टू 1/2t इन टू एक्स इन टू टू ए मायनस एक्स अपॉन ए स्क्वेअर इन टू ए मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक इक्वेशन ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन. द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द थर्ड ऑर्डर रिएक्शन इज द व्हॅल्यू ऑफ के डिपेंड्स अपॉन द युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. द व्हॅल्यू ऑफ के डिपेंड्स अपॉन द युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. सेकंड कॅरेक्टर द युनिट ऑफ के इज डीएम सिक्स मोल मायनस टू पर सेकंड. जनरल फॉर्म्युला तुम्ही काय लक्षात ठेवायची गरज नाही, पाठच करा. जनरल इक्वेशन जर बघितलं तर युनिट अशा पद्धतीने आहे लिटर सीजेस युनिट आणि एसआय युनिट मध्ये डीएम क्यूब आपण युज करतो. 1 लिटर इज इक्वल टू 1 क्यूबिक डेसिमीटर. एन मायनस 1 मोल 1 मायनस एन अँड पर सेकंड. दिस इज द शॉर्ट फॉर्म ऑफ एस. ह्या पद्धतीने एन मीन्स ऑर्डर ऑफ रिएक्शन. ह्या इक्वेशन वरून आपल्याला किती ऑर्डरचं युनिट आपल्याला लिहिता येतं. मग 10th ऑर्डर असून द्या, 900 असून द्या, 1000 असून द्या, किती असून द्या, किती ऑर्डरचं आपल्याला युनिट या पद्धतीने लिहिता येतं. मग समजा थर्ड ऑर्डर रिएक्शन असेल तर 3 मायनस 1 म्हणजे 2, 2 × 3 6 डीएम सिक्स. 1 मायनस 3 मीन्स मायनस 2 मोल एस टू मायनस 2 अँड पर सेकंड. तर दिस इज द युनिट ऑफ के. देन थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज दॅट हाफ लाईफ पिरियड ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन. हाफ लाईफ पिरियड इज डिनोटेड एज t1/2. इट कॅन बी डिनोटेड एज t1/2. आता हाफ लाईफ पिरियड ऍक्च्युअली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन मध्ये आपल्याला सांगत असताना थर्ड हाफ लाईफ पिरियड तुम्ही छान प्रकारे करावं आणि त्याचं युनिट लक्षात ठेवा. या दोन गोष्टी कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये महत्वाच्या. ग्राफिकल काय, ग्राफिकल सुद्धा असतं परंतु थोडस किचकट असल्यामुळे आपण ते देत नाही, परंतु ती सुद्धा कॅरेक्टर्स आहे. तुम्ही फक्त हाफ लाईफ पिरियड आणि युनिट फक्त लक्षात ठेवा. पहिलं कॅरेक्टर लक्षात ठेवा घेऊ नका, परंतु दिस आर द टू मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. हाफ लाईफ पिरियड डेफिनेशन, डेफिनेशन विषयी सांगत असताना काय सांगा, हाफ लाईफ पिरियड न्यूक्लिअर केमिस्ट्री मध्ये सुद्धा आपण युज करत असतो. हाफ लाईफ पिरियड इज डिफाइंड एज टाइम रिक्वायर्ड, म्हणजे माणसाचं सरासरी आयुर्मान समजा 70 वर्ष असेल, म्हणजे भारतीयांचं सरासरी आयुर्मान 60 ते 70 वर्ष असं वैज्ञानिक दृष्ट्या मानलं जातं. मग माणूस समजा 35 वर्ष जगला किंवा 30 वर्ष जगला तर दॅट इज इट्स हाफ लाईफ किंवा देअर हाफ लाईफ, म्हणजे निम्म आयुष्य जगणं आणि त्याच्याकरता लागणारा कालावधी दॅट इज हाफ लाईफ पिरियड. इन द सेम वे रिएक्शन्स मध्ये तसंच रिएक्शनचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्याकरता लागणारा कालावधी जो का असेल, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए असेल तर a/2 अँड टाइम रिक्वायर्ड फॉर a/2 इज कॉल्ड एज हाफ लाईफ पिरियड, दॅट इज इट इज डिनोटेड एज t1/2. तेच आपण तुम्ही डेफिनेशन सांगू शकता, हाफ लाईफ पिरियड दॅट इज t1/2 इज डिफाइंड एज टाइम रिक्वायर्ड टू रिएक्ट हाफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्सेस. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए असेल तर a/2 होण्याकरता लागणारा कालावधी दॅट इज द हाफ लाईफ पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू रिएक्ट हाफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्सेस. म्हणजे मग इन हाफ लाईफ पिरियड इट इज डिनोटेड बाय t1/2. एक्स इज इक्वल टू a/2. देन सबस्टिट्यूट दीज टू कंडिशन्स इन द कायनेटिक इक्वेशन ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन.
मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर दिस इज द वी नो दॅट द कायनेटिक इक्वेशन ऑफ थर्ड रिएक्शन दॅट इज के इज इक्वल टू 1/2 t into x into 2a minus x upon a square into a minus a square. Substitute these two conditions in this equation. Then this equation becomes or can be written as t1a. हे t इकडे घेऊ आणि हे k इकडे. म्हणजे काय लिहिताय t1/2 is equal to 1/2 k. x substitute the value of x that is x is equal to a by 2 2a minus a by 2 upon a square a minus a by 2 square. Solve this, then given equation becomes 1/2 k. Here a by 2 it is a 2/4 - 3a by 2 upon a square upon 4. A minus a by 2 means a by 2. A by 2 to square means a square by 4. Had taken the bucket lap on a into a square 2 into 2 4. The a cancel 2 into 2 4 cancel. Therefore given equation becomes that is t1a is equal to 1/2 k into 3/s. In this equation 3, 2 and k, these are the constant terms. Therefore this equation can also be written as t1a is equal to, these are the constant terms, 1/s. ह्या इक्वेशन वरून आपण काय लिहू शकतो स्टेटमेंट, व्हाट इज स्टेटमेंट यू कॅन राईट फ्रॉम दिस इक्वेशन. द स्टेटमेंट इज दॅट फ्रॉम दिस इक्वेशन इज दस हाफ लाइफ पीरियड ऑफ ए थर्ड ऑर्डर रिएक्शन इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू, ज्याला 1/2 असेल त्याला याचा अर्थ इन्वर्सली प्रोपोर्शनल टू म्हणायचं, आणि ज्याला 1/2 असेल त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल. या केसमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्वर्सली प्रोपोर्शनल असं, म्हणजे हाफ लाइफ पीरियड ऑफ ए थर्ड ऑर्डर रिएक्शन इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन. म्हणजे सपोज वी हॅव टू आस्क दिस क्वेश्चन फॉर 5 marks, देन 1 mark फॉर डेफिनेशन, 1 mark फॉर दिस इक्वेशन अँड आफ्टर द स्टेटमेंट अँड द रिमेनिंग 3 marks विल गिव्ह द इन बिटवीन. 1 mark गोज टू दिस 1 1 1 3 marks अँड 2 marks विल गोज टू remaining part. Therefore you must remember this carefully. Then examples of these reactions, example is for examples nahi, example agdi kame, the examples of third order reactions आपण एक्झाम्पल टायचन ओ प्लस ओ टू टायचन ओ प्लस एस टू टायचन ओ प्लस सीएल टू ह्या ठिकाणी आपण टायस एन ओ टू फॉर्म होतं, ह्या ठिकाणी एन टू ओ प्लस एस टू ओ फॉर्म होतं, ह्या ठिकाणी टॉयस एनोसियर फॉर्म. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ थर्ड ऑर्डर रिएक्शन्स. बिकॉज इन ऑल दीज थ्री रिएक्शन्स
there are three molecules taking part in the reactions, and the concentration of all these three molecules always changes as time passes. Then one more example, a PCl2 plus gives a PCl3 and one molecule of किंवा या पद्धतीने तुम्ही सगळेच एक्झाम्पल लक्षात राहिलेच पाहिजे असं काय नाही. तुम्हाला जे वाटतात ते तशा पद्धतीने तर या ठिकाणी तुम्ही त्यांनी कसं घेतलं की देन वन मोर एक्झाम्पल FeCl3 अँड SnCl2 देन दिस रिएक्शन बिकम्स FeCl2 प्लस SnCl2. आता या सगळ्या रिएक्शन मध्ये जर बघितलं इन ऑल दिस रिएक्शन देर आर थ्री मॉलिक्युल्स taking part in the chemical reactions, therefore molecular weight is the 3 and the concentration of all these 3 molecules changes as time passes, therefore order of reaction also 3. Therefore these are the examples of third order reactions. The remaining part will be seen in the next slide.